नमस्कार, मी अपर्णा। स्वागत आहे तुमचं बोलीज किचनमध्ये। आज आपण मस्त असा टेस्टी आणि दिसायला सुंदर 1 किलोचा पायनॅपल केक बनवूया, आणि तेही विदाऊट नोझल। पण त्या अगोदर तुम्ही जर माझा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल किंवा तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि त्याच्याच साईडला एक बेल आयकॉन येईल ते बेल आयकॉनही नक्की प्रेस करा। चला तर आता आपल्या आजच्या सोप्या आणि टेस्टी रेसिपीला सुरुवात करूया। तर आता हा पायनॅपल केक बनवण्यासाठी आपल्याला 2.5 कप व्हॅनिला फ्लेवरचं प्रीमिक्स घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला 3 टेबलस्पून तेल घालायचं आहे। मी इथे 1 टेबलस्पून तेल घातलेलं आहे, हा दुसरा चमचा आणि हा तिसरा। तर तेल घातल्यावर आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि याचं छान स्मूथ असं बॅटर बनवून घ्यायचं आहे। तर एकदाच खूप जास्त पाणी घालायचं नाही, हे बॅटर बनवताना आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि याचं छान स्मूथ असं बॅटर बनवून घ्यायचं आहे। तर सुरुवातीला मी इथे 1 कप पाणी घातलेलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता बॅटर खूप जास्त घट्ट आहे, त्यामुळे मी इथे आणखी 1 कप पाणी घेतलेलं आहे आणि त्यामधलं 1/2 कप पाणी घातलं आहे। आता पुन्हा एकदा आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता इथे मी हे बॅटर बनवण्यासाठी 1.5 कप पाणी घातलं होतं आणि तरीसुद्धा हे बॅटर मला थोडंसं घट्ट वाटतं आहे, त्यामुळे आपण यामध्ये आणखी थोडंसं पाणी घालूया। आणि त्याचबरोबर आपल्याला यामध्ये पायनॅपल इमल्शन घालायचं आहे। इमल्शनमध्ये कलर आणि इसेन्स दोन्ही असतं, त्यामुळे आपल्याला इसेन्स आणि कलर वेगळं घालायची गरज नाही आहे। तर साधारण 1/2 चमचा मी यामध्ये हे इमल्शन घातलेलं आहे, पायनॅपल इमल्शन। तर हे इमल्शन आता आपण या बॅटरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तर इथे आपलं बॅटर तयार झालं आहे आणि तुम्ही या बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता। आता हे बॅटर आपण टिनमध्ये ओतून घेऊया। तर मी इथे टिनला तेल आणि बटर पेपर लावून घेतला आहे, आणि जर बटर पेपर नसेल तर टिनला तेल आणि मैदाही लावून घेऊ शकता। आता सगळं बॅटर टिनमध्ये ओतून झाल्यावर हा टिन आपल्याला 10 ते 15 वेळा अशा पद्धतीने व्यवस्थित टॅप करायचा आहे, ज्यामुळे यातले सगळे एअर बबल्स बाहेर निघून जातात आणि आपला केक छान फुगतो। तर आता हा केक आपण बेक करूया। तर केक बेक करण्यासाठी मी इथे हे पातेलं 10 मिनटं लो टू मीडियम फ्लेमवर प्रीहीट करून घेतलेलं आहे, त्यामध्ये एक स्टँड ठेवला आहे। आता यामध्ये आपण हा केकचा टिन ठेवूया आणि यावर झाकण ठेवून लो टू मीडियम फ्लेमवर 40 ते 45 मिनटं हा केक आपण बेक करूया। तर आता 45 मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता आपला केक खूप मस्त फुगला आहे, मस्त बेक झाला आहे। आता यामध्ये आपण एक टूथपिक टाकून बघूया आणि टूथपिक क्लीन आलेली आहे, म्हणजे इथे आपला केक मस्त बेक झाला आहे। आता हा केक आपण पूर्णपणे थंड करून घेऊया। तर केक इथे आपला थंड झाला आहे। आता सगळ्यात अगोदर आपण या केकच्या कडा लूज करून घेऊया आणि त्यानंतर आपण हा केक टिनमधून बाहेर काढूया। तर मी इथे केक टिनमधून बाहेर काढून घेतला आहे आणि केकचा बटर पेपरसुद्धा काढून घेतलेला आहे। तर आता सगळ्यात अगोदर केकला जो थोडासा डोम शेप आला आहे तो आपण काढून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला केकच्या 3 लेअर्स कट करायच्यात। त्यासाठी आपण चाकूच्या साह्याने केकला 2 कट मारून घेऊया। तर तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला केकला 2 कट मारून घ्यायचेत आणि त्यानंतर आपण जिथे कट मारून घेतलेत त्यामध्ये एक दोरा घालायचा आणि हा दोरा आपल्याला अशा पद्धतीने विरुद्ध दिशेने ओढून घ्यायचा आहे, त्यामुळे आपल्या केकची लेअर खूप छान अशी एकसारखी होते। तर तुम्ही इथे बघू शकता आपल्या केकची पहिली लेअर तयार झालेली आहे आणि आपला केक खूप मस्त सॉफ्ट आणि स्पॉन्जी झाला आहे। तर आता अशाच पद्धतीने आपण केकची दुसरी आणि तिसरी लेअर तयार करूया। तर इथे आपल्या केकच्या 3 लेअर्स तयार झालेल्या आहेत आणि मी इथे केक बोर्डवर केकची पहिली लेअर ठेवलेली आहे आणि त्या लेअरला आपण व्यवस्थित शुगर सिरप लावून घेऊया। आणि व्हिडिओ खूप मोठा होत होता त्यामुळे मी इथे शुगर सिरप कसं बनवलं ते दाखवलं नाही। शुगर सिरप बनवण्यासाठी मी इथे 1/2 वाटी पाणी, त्यामध्ये 2 चमचे पिठी साखर आणि 2 ड्रॉप पायनॅपल इमल्शन घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। तर आता या लेअरला मी इथे व्यवस्थित शुगर सिरप लावून घेतलं आहे। आता यावरती आपण क्रीम लावून घेऊया आणि आता क्रीम लावून झाल्यावर ही क्रीम आपण एका स्पॅच्युलाच्या मदतीने एकसारखी पसरवून घेऊया, मध्ये आपल्याला खूप जास्त फिनिशिंग करायची गरज नाही। आणि आता क्रीम एकसारखी पसरवून झाल्यावर आपला केक पायनॅपल फ्लेवरचा आहे, त्यामुळे आपण यावरती 2 टेबलस्पून पायनॅपल क्रश टाकूया आणि हे क्रश दुसऱ्या एका स्पॅच्युलाच्या मदतीने हलक्या हाताने पसरवून घेऊया। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही हा पायनॅपल क्रश क्रीममध्ये मिक्स करू शकता, पण अशा पद्धतीने पायनॅपल क्रशची लेअर बनवल्यावर आपला केक कट केल्यावर छान दिसतो, सुंदर दिसतो। तर बघा अशा पद्धतीने मी हा पायनॅपल क्रश हलक्या हाताने पसरवून घेतलेला आहे आणि त्यानंतर मी यावर केकची दुसरी लेअर ठेवलेली आहे आणि या लेअरला देखील आपण व्यवस्थित शुगर सिरप आणि क्रीम लावून घेऊया। क्रीम लावून झाल्यावर थोडीशी पसरवून घ्यायची
आणि त्यानंतर यावरती सुद्धा आपल्याला 2 टेबलस्पून पायनॅपल क्रश घालायचे आणि हे सुद्धा हलक्या हाताने व्यवस्थित एकसारखं पसरवून घ्यायचं। आणि त्यानंतर आपण यावरती केकची तिसरी लेअर ठेवूया। तिसरी लेअर ठेवताना आपल्याला नेहमीप्रमाणे उलटी ठेवायची आणि या सगळ्या लेअर्स ठेवताना आपल्याला बरोबर एकावरती एक ठेवायच्यात, नाहीतर नंतर आपला केक वाकडा दिसतो। तर तिसऱ्या लेअरला देखील मी इथे शुगर सिरप लावून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण व्यवस्थित यावरती क्रीम लावून घेऊया। आणि त्यानंतर केकच्या 2 लेअरमध्ये जो गॅप तयार झाला आहे तिथे आपल्याला थोडी थोडी क्रीम लावायची आणि केकच्या साईडचं क्रम्स कोटिंग करायचं आहे। पण आपल्याला केकच्या वरचं मात्र छान स्मूद असं फिनिशिंग करून घ्यायचं आहे, कारण केकच्या साईडला डिझाईन येणार आहे त्यामुळे आपल्याला तिथे खूप जास्त क्रीम लावायची गरज नाही। तर थोडी थोडी क्रीम लावून आपल्याला अशा पद्धतीने केकच्या साईडचं क्रम्स कोटिंग करून घ्यायचं आहे आणि केकच्या वरची आपल्याला व्यवस्थित छान फिनिशिंग करून घ्यायची। तर केकच्या वरचं फिनिशिंग करण्यासाठी मी इथे पॅलेट नाईफचा वापर केलेला आहे, कारण आपला केक मोठा आहे 1 किलोचा। तर तुम्ही इथे बघू शकता आपल्या केकची खूप मस्त स्मूद आणि व्यवस्थित फिनिशिंग झालेली आहे आणि साईडचं सुद्धा मी व्यवस्थित क्रम्स कोटिंग केलेलं आहे। तर आता यानंतर आपण या केकला थोडंसं डेकोरेट करूया। तर त्यासाठी मी इथे पाइपिंग बॅगमध्ये गुलाबी रंगाची क्रीम भरून घेतलेली आहे, म्हणजे क्रीममध्ये गुलाबी रंग मिक्स करून घेतला आहे आणि क्रीम पाइपिंग बॅगमध्ये भरून घेतलेली आहे। त्यानंतर मी इथे ऑरेंज कलरची क्रीम घेतलेली आहे आणि तुम्ही इथे बघू शकता पाइपिंग बॅगला मी कोणतंही नोझल लावलेलं नाही आहे, तर पाइपिंग बॅगला फक्त छोटंसं होल करून घेतलेलं आहे आणि पाइपिंग बॅगने अशा पद्धतीने आपल्याला छोटे छोटे डॉट केकवरती काढून घ्यायचेत। तुम्ही इथे बघू शकता जेम्स ठेवल्यासारखी ही डिझाईन तयार होते। तर वेगवेगळ्या कलरच्या क्रीमने आपल्याला अशा पद्धतीने हे डॉट काढून घ्यायचेत केकवरती। आणि त्यासाठी मी इथे 5 वेगवेगळ्या रंगाच्या क्रीम पाइपिंग बॅगमध्ये भरून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता विदाउट नोझलची ही डिझाईन खूप सुंदर दिसते, अगदी आकर्षक दिसतो आपला केक, लहान मुलांना खूप आवडतो असा केक। आणि त्यानंतर आपल्याला केकच्या वरती साईडला अशाच पद्धतीने हे डॉट काढून घ्यायचेत किंवा ही डिझाईन तयार करायची। तर त्यासाठी मी इथे ब्ल्यू कलरची क्रीम घेतलेली आहे आणि ही डिझाईन तयार करण्यासाठी तुम्ही तुमच्या आवडीचे कलर क्रीममध्ये मिक्स करून घेऊ शकता। यानंतर मी इथे नॉर्मल व्हाईट क्रीम घेतलेली आहे आणि पाइपिंग बॅगचं होल थोडंसं मोठं होतं त्यामुळे मी इथे पाइपिंग बॅगला छोटं डॉटचं नोझल लावून घेतलं आहे। त्यानंतर पुन्हा एकदा ब्ल्यू कलरची क्रीम घेतलेली आहे आणि आता तुम्ही इथे बघू शकता आपला केक किती सुंदर दिसतो आहे। विदाउट नोझलचा हा आपला केक तयार झालेला आहे, अगदी जेम्स लावल्यासारखा हा आपला केक दिसतो आहे। आता तुम्हाला हवा असेल तर केकच्या मध्ये जी जागा शिल्लक आहे तिथे तुम्ही जेम्स टाकू शकता किंवा नाव काढून घेऊ शकता। तर आजचा हा विदाउट नोझल खूप सुंदर आणि आकर्षक पायनॅपल केक तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा। आणि जर ही केकची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एखाद्या सोप्या आणि टेस्टी रेसिपीबरोबर। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। थँक्यू।